सकाळी कालिदास कोळंबकरांनी सांगितलं की बाबा तुम्हाला मंत्री म्हणण्याच्या करता तुम्ही पुढे पुढे जाता, आम्हाला मंत्री करा म्हणून सांगता, आणि मंत्री झाल्यानंतर जी सभागृहाची परंपरा आहे, जी काम आहे तुमच्यावर, ते वैधानिक आहे, तुम्हाला दिलेलं काम आहे, ते 6 वाजेपर्यंत थांबतील, 7 वाजेपर्यंत थांबतील, सुभाष दोटे बाकीचे सन्माननीय सदस्य शिरसाट साहेब प्रतिसाद देतात, अध्यक्ष महोदय हे अतिशय गलिच्छपणाचं कामकाज चाललेलं आहे. अक्षरशः म्हणजे यांना कुणालाही विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अजिबात रस नाहीये, यांना बाकीच्याच कामामध्ये रस आहे. मला एका महत्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये आपला पण आणि सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याही लक्षात आणून द्यायचंय. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पीय अधिवेशन किती महत्वाचं असतं ते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे. अध्यक्ष महोदय, आपण अध्यक्ष झाल्यानंतर अनेक चांगल्या प्रथा पाडण्याचा प्रयत्न करतायत, शिस्त लावण्याचा प्रयत्न करताय. आम्ही पण विरोधी पक्षाच्या वतीने सगळेच आम्ही सन्माननीय गटनेते असतील, सगळे सन्माननीय सदस्य असतील, संपूर्ण सहकार्य करतो. काल पण अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना आम्ही आपल्याला रात्री येऊन विनंती केली की 10 वाजेपर्यंत घ्या, लगेच तुम्ही मान्यता दिली, म्हणले हरकत नाही. परंतु अध्यक्ष महोदय 10 वाजेपर्यंत नाही तर 1:03 कामकाज चाललं, म्हणजे त्याच्यात पण तुमचं सहकार्य अध्यक्ष महोदय. त्या चर्चेच्या वेळेस काही वेळेस मंत्री महोदय हजर पण नव्हते, बाहेर जायचे. वास्तविक एखादा मंत्री बाहेर गेला तर सभागृह लगेचच थांबवावं लागतं, तरी देखील आम्ही समजून घेतलं की बाबा बाहेर जरा वॉशरूमला गेले असतील, पाणी प्यायला गेले असतील, चहा घ्यायला गेले असतील. अध्यक्ष महोदय, मागे तुम्हाला आठवत असेल तुम्ही 3 वर्षापूर्वी निवडून आला सभागृहामध्ये, वरच्या सभागृहात तर तुम्ही मेंबर होताच, पण आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये असायचो त्यावेळेस सकाळी 9 असलं तरी मी तिथं 9 येऊन बसायचो आणि सगळं सभागृहामध्ये स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी फुशारकी सांगत नाही, परंतु आम्ही पण गेले 30-32 वर्ष ह्या सभागृहाची परंपरा कशी चालत आलेली आहे आपण पण कशी राखली पाहिजे, आपल्या नंतरच्यांनी पण राखली पाहिजे. कारण एक महाराष्ट्र सगळा इकडकड बघत असतो विधिमंडळ. अध्यक्ष महोदय, काल स्वतः आज सकाळी 9:30 कामकाज सुरू झालं. सगळ्या आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जास्त व्याप असतो ह्याची पण मला जाणीव आहे, त्याच्यामुळे ते नसले तरी संसदीय कामकाज मंत्री तरी किमान 9:30 येऊन बसलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, कधी देवेंद्रजी माझा चंद्रकांत पाटलांच्यावर आरोप नाही, परंतु त्यांनी जर जबाबदारी घेतली तरी येऊन बसा ना बाबा. आज सभागृहामध्ये एक फक्त मला वाटतं मंगलप्रसाद लोढांची लक्षवेधी झाली, 6 मंत्री गैरहजर. अध्यक्ष महोदयांना जनाची नाही मनाची काही वाटत नाही का? आम्हालाही वाईट वाटतं की अशा प्रकारचे शब्द वापरायला. अध्यक्ष महोदय, शेवटी काल रात्री 1:30 वाजेपर्यंत लोक बसली, सकाळी 9:30 आमदार दोन्ही बाजूचे ज्यांची लक्षवेधी होती ते आले आणि मंत्री नाही, असं काय मंत्र्यांना काम आहे? अहो, तुम्हाला मंत्री करत असताना मागामाग पळता हे मी म्हणत नाही. सकाळी कालिदास कोळंबकरांनी सांगितलं की बाबा तुम्हाला मंत्री म्हणण्याच्या करता तुम्ही पुढे पुढे जाता, आम्हाला मंत्री करा म्हणून सांगता, आणि मंत्री झाल्यानंतर जी सभागृहाची परंपरा आहे, जी काम आहे तुमच्यावर, ते वैधानिक आहे, तुम्हाला दिलेलं काम आहे. अध्यक्ष महोदय, ही गोष्ट तुम्हालाही आवडली नाही असं आम्हाला शिरसाट साहेबांनी, ते तालिका अध्यक्ष होते, शिरसाट साहेबांनी देखील ज्या सभागृहातील सदस्यांच्या भावना आहेत त्यास आपल्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आणि तशाच पद्धतीच्या भावना अध्यक्ष महोदयांच्या पण आहेत. अध्यक्ष महोदय, तुम्ही वारंवार सांगताय, देवेंद्रजी आम्ही तुम्हाला सिन्सिअर म्हणून बघतो, तुम्ही त्या ठिकाणी उच्च विद्याभूषित वगैरे वगैरे सगळी काही तुम्हाला नावं दिलेली आहे, पण तुमचंही लक्ष नाही. तुम्ही तुमच्या काही मंत्र्यांना सांगा ना की बाबा ठीक आहे, तुम्हाला आणि मुख्यमंत्र्यांना रात्री 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत काम करण्याची सवय, त्याच्यावर सकाळी जरा अडचण आहे, त्याही बद्दल आमचं दुमत नाही, आम्ही ऍडजस्ट करायला तयार आहे ना. परंतु चंद्रकांतदादा पाटील तर रात्री 2:30 वाजेपर्यंत जागत नाही, त्यांनी सकाळी लवकर उठून काम आलं पाहिजे, संबंधित ज्यांची लक्षवेधी आहे त्यांनी आलं पाहिजे. असं काय संसदीय कामकाज मंत्री अध्यक्ष महोदय, तुम्ही रोज माझ्याशी संपर्क साधता, आम्ही ज्यावेळेस सगळे गटनेते बसतात त्यावेळेस तुमचा फोन येतो आणि सगळे तिथं असतात, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने आम्ही पण प्रतिसाद देतो. पण संसदीय कामकाज मंत्री त्यांना जर जमत नसेल, मला त्यांना काही कमी लेखायचं नाही, पण त्यांनी मग थांबू नये.
मागे जे जे संसदीय कामकाज मंत्री होते तुमच्याशी संपर्क साधायचे ही पद्धत होती। परंतु अध्यक्ष महोदय हे जे काही चाललंय ना, आज 8 लक्षवेधी होत्या, 7 लक्षवेधी मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे ह्या सर्व लक्षवेधी पुढे ढकलण्याची जी नामुष्की आलेली आहे आणि अधिवेशन एक एक दिवस अधिवेशनाचा कमी होतोय। बरं, आम्ही काही तक्रार करतो का? आम्ही एक एक वाजेपर्यंत आमच्यातले काही सदस्य बसले ना तालिकेवर, नरहरी जिरवाळ साहेब आणि स्वतः सुनील भुसारा बसले। थोडीशी आमच्या सागर साहेबांची अडचण होती, तुम्ही मला रात्री सांगितलं, म्हणलं हरकत नाही ते 6 वाजेपर्यंत थांबतील, 7 वाजेपर्यंत थांबतील। सुभाष दोटे आहेत, बाकीचे सन्माननीय सदस्य आहेत, शिरसाट साहेब प्रतिसाद देतात। अध्यक्ष महोदय हे अतिशय गलिच्छपणाचं कामकाज चाललेलं आहे, अक्षरशः म्हणजे यांना कुणालाही विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अजिबात रस नाहीये, यांना बाकीच्याच कामामध्ये रस आहे। ह्या कामाला तुम्ही महत्व द्या ना, आम्हाला का बोलावं लागतं अध्यक्ष महोदय? मला तरी हे बोलायला बरं वाटतं का? आम्हालाही प्रत्येकाच्या बद्दल मान सन्मान प्रत्येकाने राखला पाहिजे, परंतु निर्लज्जपणाचा कळस झाल्यानंतर आमचाही नाईलाज होतो। बागडे साहेब तुम्ही पण स्वतः अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, एवढं बोलण्याची वेळ कुणावर येता का म्हणे अध्यक्ष महोदय? हे पद्धत नाहीये। अगदी विरोधी पक्ष नेत्यांनी जी भावना